आत्ता माझ्यासोबत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी कवी पांडुरंग कोकुलवार सर उपस्थित आहेत. त्यांच्या अनेक रचना ह्या आकाशवाणीवर आणि इतरत्र गाजलेल्या आहेत. अनेक साहित्य संमेलनामध्ये, कवी संमेलनामध्ये त्यांनी आपल्या दर्जेदार रचना सादर केलेल्या आहेत. हा विलक्षण शब्दवेडा माणूस आज आपल्यासोबत आहे आणि आपण थेट आता त्यांची एक रचना या ठिकाणी ऐकणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना या ठिकाणी सर्वांना ऐकवावी. धन्यवाद सर. नमस्कार. मी माझी एक रचना आपल्यासमोर ठेवत आहे. रचनेचं नाव आहे हुंड्याच्या पायी. हुंड्याच्या पायी चढता गाई, त्यांच्या घरी आता मी जाणार नाही, त्यांच्या घरी आता मी जाणार नाही. घरी नाही शौचालय, बाहेर जाते गाई, मोडकी तोडकी बाथरूम दारच नाही, पियाला पाणी तर मुळीच नाही, त्यांच्या घरी आता मी जाणार नाही. हुंड्याच्या पायी चळता गाई, त्यांच्या घरी आता मी जाणार नाही. घराच्या भिंतीला पडल्यात भेगा, झेपंदी वाड्यात सूर्यकिरणाच्या रेगा, दारू पिऊन मारतोय ग रोज मलाई, हुंड्याच्या पायी चळतात गाई, हुंड्याच्या पायी चळतात गाई. मस मच्छी शिजते ग रोज तिथे आई, वंशाचा दिवा त्यांना पाहिजे गाई. माझ्या काळजाचा तुकडा कन्याच गाई, हुंड्याच्या पायी चळतात गाई, हुंड्याच्या पायी चळतात गाई, त्यांच्या घरी आता मी जाणार नाही, त्यांच्या घरी आता मी जाणार नाही. मेहंदी रंगवण्याआधीच विचाराने टाहो केला, मेहंदी रंगवण्याआधीच विचाराने टाहो केला, हुंड्याच्या चाराने पायी वर सोडून या गेला, हुंड्याच्या चाराने पायी वर सोडून या गेला. या वर्तमानपत्रातील बातमी वाचून मला या चारोळी सुचल्या आणि ही रचना झाली. मित्र, आपण ऐकलात, धन्यवाद.